अमरावती ग्रामीण क्षेत्रात मागील काही महिन्यात अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. यात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन यांनी आरोपींचा शोध लावायचे आदेश दिल्याने ग्रामीण गुन्हे शाखा पथक चोरट्यांच्या शोध कामात गुंतले. यातच 27 ऑगस्टला अचलपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना चांदूर बाजार परिसरात संशयित दुचाकी चोरटे असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यात ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पथकाने नाकाबंदी करून दोघांना ताब्यात घेतले. वडनेर गंगा येथे राहणारा 30 वर्षीय नितीन उर्फ गोलू मोरकार, खरवाडी येथे राहणारा 33 वर्षीय मंगेश गणेश भुरे या दोघांना ताब्यात घेतले. दोघांजवळून पोलिसांनी 5 दुचाकी अंदाजे किंमत 2,60,000 माल जप्त केला आहे. चोरट्यांनी येवदा दर्यापूर रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन, अपर पोलीस अधीक्षक श्याम घोगे यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात अचलपूर पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, प्रमोद खर्चे, प्रवीण अंबाडकर, सय्यद अजमत, अमोल केंद्रे, सौरभ धरमटोक, नितीन कळमकर यांनी केली. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.